तर सोम म्हणजे हा नशेधुंद होण्याचा दिवस आहे. हे लक्षात घेऊन मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली गेली. जिथं कुठं शक्तिशाली लिंग आहे तिथं त्यासाठी विशिष्ट प्रक्रिया केली गेली, जेणेकरून आपलं शरीर आणि आपल्या सभोवतालच्या भौतिक गोष्टी आपल्या जीवनात अडथळा बनू नयेत. नमस्कार सद्गुरु. शिवभक्त सोमवारला महत्वाचं का मानतात? हे पहा, चंद्र पंचांग एका विशिष्ट पद्धतीने बनवलं गेलंय, असं म्हणू अंदाजे 28 दिवस. या 28 दिवसांमध्ये चार भाग किंवा चार आठवडे. आज हे सोमवार, मंगळवार, सोमवार, बरं का, हा सोमवार. तर सोम म्हणजे तो नशेचा दिवस आहे, हा नशेत धुंद होण्याचा दिवस आहे. देशी दारूच्या दुकानात नाही. शिव टेम्पल, शिव मंदिरात. पण जर तुम्ही फक्त चंद्र पंचांगाचं पालन करत असाल तरच हे लागू होतं. मग महिने वेगळे असतील, बरं का, तारखा वेगळ्या असतील, मग सोमवार नेहमी त्या दिवशी यायचा जो दिवस चंद्राच्या भ्रमणाशी संबंधित असेल. पण आज आपण तीच नावं घेतली आणि दुसऱ्या पद्धतीत वापरली, जी मेट्रिक पद्धतीसारखी आहे. 1, 2, 3, 4, 5. मला माहिती नाही त्यांनी महिन्याचे 100 दिवस का केले नाहीत, किंवा महिन्याचे 10 दिवस, किंवा तसं काहीतरी. त्यांनी 30 केले आणि ते चांगलं वाटलं नाही म्हणून त्यांनी एक महिना 30 केला, एक 31 केला, दुसरा 28, 29 केला. हे एक सरमिसळ कॅलेंडर आहे. पण तीच जगाची रीत झाली, कारण पाश्चात्य समाजांकडून ते लादलं गेलं आणि सध्या ते एक प्रमाणित कॅलेंडर म्हणून वापरलं जात आहे. ते पूर्णपणे मिश्रण आहे, कारण ग्रहांच्या स्थितींशी त्याचा काही संबंध नाहीये. आपण जे चंद्र पंचांग किंवा चंद्र किंवा चांद्र सौर पंचांग वापरतो त्याचा संबंध आहे, आणि त्यानुसार त्याचे महिने बदलतात आणि आठवडे आणि दिवस त्यानुसार बदलतात. या संदर्भातच याला अर्थ आहे की सोमवार काही विशिष्ट प्रक्रियांसाठी महत्वाचे आहे. तर हा संदर्भ लक्षात ठेवून मंदिर अशी बांधली गेली होती की बांधल्यानंतर सुद्धा ते चंद्राच्या कलांप्रमाणे एका प्रकारे वाढतं आणि कमी होतं. सर्व शिव मंदिरांमध्ये जिथं कुठं शक्तिशाली लिंग आहे तिथं त्यासाठी विशिष्ट प्रक्रिया आहेत. हे सगळं ग्रहांच्या आणि उपग्रहांच्या स्थितींशी आणि आपल्या भोवतालच्या चंद्राशी आणि परस्पर संबंधांशी निगडित आहे. कारण आपल्याला हे समजलं होतं की आपलं जीवन या गोष्टींशी संबंधित आहे, कारण आपली भौतिक रचना, आपलं इथलं अस्तित्व हे एक कुंभाराचं चाक आहे जे आपल्याला घडवतंय. याच्याशी सुसंगत राहण्यासाठी, जेणेकरून आपलं शरीर आणि आपल्या सभोवतालच्या भौतिक गोष्टी आपल्या जीवनात अडथळा बनू नयेत, म्हणून ज्याप्रकारे चंद्र कॅलेंडरची रचना आहे त्याप्रमाणे वर्षात 12.5 महिने आहेत, कधी 13 महिने, कधी 12.5 महिने आहेत. ते अशा प्रकारे बनलंय की संपूर्ण ग्रहमाला ज्या प्रकारे काम करते त्याच्याशी सुसंगत आहे. तर या आधारावर सगळ्या गोष्टी केल्या गेल्या हे लक्षात घेऊनच मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली गेली.